नमस्कार, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी अधिकारी या सिरीजमध्ये आपण अनेक यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. आज या सिरीजमध्ये आपण मुलाखत घेणार आहोत उपजिल्हाधिकारी पूनम आहिरे मॅडमांची. खरं तर 2019 मॅडमांनी पहिल्यांदा राज्यसेवेची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मॅडमांनी पूर्व मुख्य मुलाखतीपर्यंत मजल मारली. त्यानंतर 2020 राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांची कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आणि कक्ष अधिकारी या पदाचं ट्रेनिंग चालू असतानाच आता 2021 राज्यसेवेचा निकाल आपल्या हाती आला आणि त्या निकालामध्ये अर्थातच अंतिम गुणवत्ता यादी आता प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये OBC महिला प्रवर्गातून त्या राज्यामध्ये तिसरे आहेत, अर्थातच उपजिल्हाधिकारी पदावरती त्या विराजमान होणार आहेत. मी पुन्हा एकदा पूनम मॅडम आपलं द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आपलं खूप खूप अभिनंदन करतो की आपण आता उपजिल्हाधिकारी पदावरती विराजमान होणार आहात. मॅडम, धन्यवाद सर. काय भावना आहेत तुमच्या या क्षणी? खूप चांगल्या भावना आहेत सर, की एक राज्यसेवा परीक्षेतलं जे आपण म्हणू शकतो की सर्वोच्च पद मानलं जातं उपजिल्हाधिकारी, ते पद मिळणार आहे. त्या अनुषंगाने की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जे पद आपण मनात ठेवतो ते मिळणार आहे, त्यामुळे एकंदरीतच स्वतःलाही आनंद आहे आणि घरचेही फार आनंदित आहेत सर या पदासाठी. बर, पूनम मॅडम आपण इंजिनियर आहात आणि आता आपण चर्चा करत होतो, खरं तर तुमच्याकडे 4-5 डिग्री आहेत, म्हणजे तुमचं अकॅडमिक खूप चांगलं राहिलेलं आहे. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर खरं तर अनेक मुलं मुली आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्या करतात, पण ते सगळं बाजूला सारून स्पर्धा परीक्षा करावी, MPSC करावी, हा विचार तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आला? ऍक्च्युली जेव्हा मी शाळा कॉलेजेसमध्ये होती तेव्हा मला एक आकर्षण होतं स्पर्धा परीक्षा क्षेत्राचं, आणि ते स्पर्धा परीक्षा क्षेत्राबद्दल आकर्षण का होतं कारण की मी शाळा कॉलेजेसमध्ये अधिकाऱ्यांची पुस्तकं वाचलेली होती आणि मग जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेली तर माझं अकॅडमिक स्थितीही खूप चांगलं होतं. बट मला एक त्याच्यात एक कळालं होतं की पब्लिक डोमेनच्या जॉब्समध्ये मी जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकते. जेव्हा मी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायची, NSS असेल किंवा आमच्या कॉलेजमध्ये 1-2 NGOs होत्या, त्या कॉलेजेसच्या पार्टिसिपेशनमधनं मला एक कळालं की माझा स्वतःचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो पब्लिक डोमेनच्या जॉब्समध्ये जास्त आहे. आणि मग इंजिनिअरिंगमध्ये जरी मला चांगले मार्क्स मिळत असले तरीही मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येण्याचा निर्णय घेतला आणि इंजिनिअरिंगला माझी प्लेसमेंट झालेली असताना सुद्धा मी ती नाकारून पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ओके मॅडम, खरं तर तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आपला थोडक्यात परिचय, म्हणजे आपलं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, आपलं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं याबद्दल थोडक्यात सांगा मॅडम. ओके, येस. तर नमस्कार, मी पूनम सुरंदा भिला आहिरे. मी मूळची सटाणा तालुका सटाणा इथली आहे. सटाणा तालुक्यातील केरसाने हे माझं गाव आहे आणि माझे आईवडील हे जिल्हा परिषद शिक्षक आहे, त्यामुळे माझं शिक्षण इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते या छोट्या गावापासून सुरू झालेलं आहे. शिक्षण मी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सुरू केलं. त्यानंतर मी 8वीनंतर नाशिक शहरामध्ये शिकायला आली. 10वीपर्यंतचं शिक्षण, 8वी ते 10वीचं शिक्षण मी वाघगुरुजी माध्यमिक विद्यालय गंगापूर रोड इथून घेतलं. त्यानंतर 11वी 12वीचं शिक्षण मी KTHM कॉलेज नाशिक येथून घेतलं. पदवीचं शिक्षण KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मी पूर्ण केली. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर मी 2017 ते 2023 पूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती, पण ती तयारी करत असताना मी सोबत BA ची डिग्री, MA ची डिग्री, सेट परीक्षा उत्तीर्ण या गोष्टी केल्या आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळामध्ये सुरुवातीला 1-1.5 वर्ष मी UPSC चा अभ्यास केला. त्यानंतर मात्र मी पूर्णवेळ MPSC चा अभ्यास केला. 19 पहिल्या प्रयत्नात, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात, 19 पहिल्या प्रयत्नात मी मुलाखतीपर्यंत गेली होती तेव्हा मला पद मिळू शकलं नाही. 20 प्रयत्नामध्ये मला कक्ष अधिकारी, मंत्रालय कक्ष अधिकारी हे वर्ग 2 पद आहे ते मिळालं आणि त्याच्यानंतर ह्या 2021 मेरिट लिस्टनुसार मला उपजिल्हाधिकारी पद मिळेल. तर हा माझा एकंदर स्पर्धा परीक्षेचा जर्नी. त्याच्या बियॉन्ड जाऊन मला लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं, लिहायला आवडतं, वाचायला आवडतं, तर हा एक माझा प्रवास आहे साधारण. ओके, नाही खरं तर आजची मुलाखत बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूपच प्रेरणादायी मुलाखत असणार आहे, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनही माणूस उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालू शकतो, ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. मॅडम, जेव्हा MPSC करण्याचा निर्णय आपण घेतला त्यावेळेस अभ्यास मग नेमका आपण नाशिकमध्येच राहून केला की पुण्यात गेलात की म्हणजे कसं सुरू केला आपण? माझा जो स्पर्धा परीक्षेचा पूर्ण प्रवास आहे तो 2 डिव्हाइड होतो, प्री कोविड आणि पोस्ट कोविड, कारण की आपल्याला माहिती आहे की कोविडने सगळ्याच समीकरणं बदलवली होती लोकांच्या आयुष्यातली, तर स्पर्धा परीक्षा अस्पारांच्या आयुष्यातली ती समीकरणं बदलली होती.
तर मी सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या आधी अभ्यास पुण्यात केलेला आहे, म्हणजे जून 2017 ते आपण म्हणूया मार्च 2020 या काळामध्ये मी पुण्यात अभ्यास केलेला आहे. आणि कोविडच्या नंतरचा जो कालावधी होता त्यानंतरचा काळ मी नाशिकमध्येच घरी अभ्यास केलेला आहे. तर पुण्यात जेव्हा मी अभ्यास करेन तेव्हा सर्व मुलं अभ्यास करतात असा पेठेत अभ्यास केलेला आहे आणि काही दिवस पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा अभ्यास केला आहे. आणि त्यानंतर कोविडच्या काळानंतर जेव्हा घरी आलो तर घरी आल्यानंतर आम्ही 2-3 मित्रमैत्रिणींनी अभ्यासासाठी रूम घेतली होती आणि त्या रूममध्ये अभ्यास केला आहे. सो अशा रीतीने मी पुण्यातही अभ्यास केला आणि घरी अभ्यास केलेला आहे. खरं स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं म्हटलं तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुरुवातीला हा प्रश्न असतो की अगदी 12-12, 15-15 तास अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय माणूस अधिकारी होत नाही. आणि अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण अशा काही आयक्यू गोष्टी ऐकलेल्या असतात. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे मॅडम की आपलं दिवसभराचं अभ्यासाचं नियोजन कसं असायचं, साधारणतः आपण किती तास अभ्यास करत होतात रोज? ओके, मी साधारणतः 10-12 तास अभ्यास करायची रोज. पण ते करत असताना माझ्या पूर्ण प्रिपरेशनच्या काळामध्ये प्लॅनिंगला फार महत्व होतं की मी परीक्षा कोणती समोर आहे आणि तिची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार माझं प्लॅनिंग बनवायची आणि मी एक 10-12 तासांचं नियोजन करायचे अभ्यासाचं. ते करत असताना काही गोष्टी मी रोज अभ्यास करताना करायचे, जसं की मागच्या प्रश्नपत्रिका बघणे, त्याच्यानंतर चालू घडामोडींसाठी रोज 1-1.5 तास देणे हे माझा रोजच्या अभ्यासाचा भाग होता. आणि मग बाकी जो ज्या विषयाचं मी रिडिंग करते, ज्या विषयाची रिव्हिजन करते त्याला साधारणतः मेजॉरिटी पार्ट मी डिवोट करायचे अभ्यासाचा. हे करत असताना अभ्यासाचा काही भाग हा नोट्स मेकिंगसाठीही डिवोट केलेला असायचा आणि काही भाग ग्रुप डिस्कशनसाठी डिवाइड केलेला असायचा. त्याच्यामुळे मी 10-12 तास अभ्यास करते आहे असं मला एक्झॉस्ट कधी वाटायचं नाही. त्याला मी सेपरेट कंपार्टमेंटमध्ये डिवाइड केल्यामुळे मला अभ्यास सोपाही व्हायचा आणि तो वेळेत पूर्ण व्हायचा नियोजनबद्ध पद्धतीने. बर, थोडासा वेगळा प्रश्न मॅडम मी विचारतो. अलीकडच्या काळामध्ये खरं तर कॉम्पिटिशन खूप वाढतंय. मेडिकल झालं, इंजिनिअरिंग झालं किंवा अगदी बीए, बीकॉम, बीएससी कोणतीही पदवी मिळाली की जास्तीत जास्त मुलामुलींचा ओढा असतो की स्पर्धा परीक्षेमध्ये यावं. आणि मग स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक मुलांची 5-5, 6-6 वर्षही जातात, काही विद्यार्थ्यांना अगदी 1-2 वर्षातही पोस्ट मिळते. तर नेमकं काय सांगाल मॅडम की नेमकं स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी यावं असं आपल्याला वाटतं? ओके, मी म्हणेल की स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी यावं याचा काही स्टँडर्डाइज फॉर्म्युला नाही आहे. बट ते जोही व्यक्ती येतो त्याने फार सारासार विचार करून येणं अपेक्षित आहे इथे. कारण की जरी सक्सेस रेशो किती कमी आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे एमपीएससीचा, पण ते करत असताना आपण त्या 1% कसे फिट होऊ सिलेक्टेड लोकांच्या याची पूर्ण तुम्ही स्ट्रॅटेजी आणि पूर्ण व्यवस्थित सारासार विचार करून आले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणी अधिकारी झालेला आहे किंवा मग आपल्याला वाटतं की आपण करावं फक्त यासाठी येऊ नये. स्पर्धा परीक्षा एक खूप चांगलं करिअर फील्ड नक्कीच आहे, बट त्यासोबत त्याची एक दाहक वास्तव आहे की इथे खूप जास्त लोक सिलेक्ट पण नाही होत, तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना खूप चांगला प्लॅन बी घेऊन येणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये परत स्टँड करता येईल. हे खूप गरजेचं आहे. आणि कोणी यावं तर ज्याला खरंच असं वाटतं की या फील्डमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि हा डोमेन माझ्यासाठी चांगला आहे अशा व्यक्तींनी यावं. ग्लॅमर बघून या फील्डकडे येणं खूप विचारपूर्वक आलं पाहिजे आणि टाळलं पाहिजे ग्लॅमरकडे बघून या फील्डकडे येताना. कारण की यश आल्यानंतर यशाचा सगळा आपण उत्सव बघतो, बट त्याच वेळेस खूप लोक अपयशी सुद्धा झालेले असतात आणि त्यांना पुढे हा प्रश्न पडतो करिअरचा. त्यामुळे प्लॅन बी चांगला घेऊन आणि जो काही वेळ तुम्ही प्रिपरेशनला देताय तो फार सिन्सिअरली प्रिपरेशनलाच दिला गेला पाहिजे आणि यातनं आपल्याला स्वतःला रेट करता आलं पाहिजे की माझी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली प्रगती काय आहे आणि याच्यानुसार आपण निर्णय घेतला पाहिजे की कंटिन्यू करायचं की नाही करायचं किंवा येताना पूर्ण विचार विनिमय करून आलेलं कधीही चांगलं. याच अनुषंगाने मॅडम मी अजून एक प्रश्न विचारेल, कारण तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं मतं मांडतात, तुम्ही लिहितही असतात मला माहिती आहे. तुम्ही सांगितलं की प्लॅन बी असला पाहिजे, पण मग प्लॅन बी असून सुद्धा अनेक मुलं अगदी 5-5, 7-7 वर्ष पुण्यामध्ये अभ्यास करतात. तर मग अगदी स्पष्ट सांगायचं तर आपण काय सांगाल तुम्ही की मॅक्झिमम किंवा मिनिमम काय टाइम पिरियड असला पाहिजे एमपीएससी साठी? येस, खूप चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नाबद्दल प्रबोधन होणं फार गरजेचं आहे सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ अभ्यासाच्या तयारीने येतात तेव्हा साधारणतः तुम्ही 2-3 वर्षाचा कालावधी स्वतःला दिला पाहिजे. 2-3 वर्षांचा कालावधीमध्ये तुम्हाला 2-3 संधी भेटत असतात, तर त्या प्रत्येक संधीमुळे तुमची प्रगती झाली पाहिजे सबस्टॅन्शियल नंबरमध्ये. म्हणजे की तुम्ही पूर्व परीक्षा किमान पास करणं,
किंवा मुख्य परीक्षेला जाणं किंवा मुलाखतीपर्यंत जाणं हे प्रगतीचे लक्षण आहेत की पहिल्या वर्षी तुम्ही पूर्वपरीक्षा पास केली आहे, दुसऱ्या वर्षी तुम्ही मुख्य परीक्षा पास केली आहे, तर याला तुम्ही प्रगती म्हणू शकता. पण साधारणतः 2-3 वर्ष तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्ही पूर्वपरीक्षाच पास नाही होते आणि ती पण फार मार्जिनने पास नापास होत आहे परीक्षा, तर तुम्ही याच्यावरती फार सरासर विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही किती वेळ अभ्यास करणार आहे. तर मी सांगेल की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःला 2-3 वर्ष दिली पाहिजे. त्या 2-3 वर्षामध्ये त्याची प्रगती झाली पाहिजे की तो पूर्वपरीक्षा पास झाला पाहिजे, मुख्य परीक्षांपर्यंत गेला पाहिजे. असं जर होत नसेल तर आपण प्लॅन बीकडे शिफ्ट होणं खूप श्रेयस्कर ठरतं. आपण म्हणजे डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आधीच या फील्डमधून एक्झिट घेऊ शकतो आणि ज्यावेळेस तुमची प्रगती होते की तुम्ही पूर्वपरीक्षा पास होतात, मुख्य परीक्षा पास होतात, मुलाखतीमध्ये अडकताय, किंवा बरेच विद्यार्थी असे बघतो आपण की पूर्वपरीक्षा पास होतात बट मेन्समध्ये त्यांचा स्कोर येत नाही, तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या चुकांचं विश्लेषण करून या सायकलमधनं आपण लवकरात लवकर बाहेर कसे पडू यावरती त्यांनी फोकस ठेवला पाहिजे असा एक साधारणतः ठोकता आम्हाला सांगता येईल. खूप महत्वाचा मुद्दा मॅडम आपण या ठिकाणी सांगितला. खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सगळेजण सांगतायत, पण याच्यातनं बाहेर पण पडणं तितकंच महत्वाचं हे कोणी सांगताना दिसत नाही. आपण खूपच स्पष्टपणे सांगितलं की 2-3 वर्षामध्ये आपण स्वतःचं अनालिसिस करून याच्यातनं बाहेर पडू शकतो, कारण जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा सोडूनही बाकी बरेच क्षेत्र आहे की ज्यामध्ये आपण मोठं काम करू शकतो. बर मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण अभ्यास करत होतात त्यावेळेस नेमकी आपली अभ्यासाची पद्धत कशी होती, हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण आता पुढच्या जूनमध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आणि राज्यसेवा करणारे अनेक विद्यार्थी ही मुलाखत बघतायत. तर साधारणत एमपीएससीच हे वास्तवच आहे, तुम्ही मान्य कराल की या ठिकाणी मुख्य परीक्षेपेक्षा प्री परीक्षा पास होणं थोडंसं अवघड होऊन जातं. तर नेमकं काय सांगाल की पूर्वपरीक्षेच्या अनुषंगानं अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, म्हणजे वाचन आणि रिव्हिजन किंवा नोट्स काढणे याबद्दल आपलं मत काय? एकंदरीत आता जी परीक्षा आहे 4 जूनची ती 45 दिवसांवरती आलेली आहे आणि यात प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या टप्प्यावरती असतो अभ्यासाच्या, तर तो प्रत्येक व्यक्तीचा जो असणार आहे स्ट्रॅटेजी ती बदलणार आहे त्याच्या अभ्यासानुसार. बट तरी पण इन जनरल काही गोष्टी महत्वाच्या आहेत की आता 45 दिवस राहिले आहेत, तुम्ही त्या दिवसांचं प्रॉपर नियोजन करणं अपेक्षित आहे की परीक्षेला किती दिवस आहेत, तुमच्यासमोर किती विषय वाचायचे आहेत, कोणत्या विषयात तुम्ही कमी पडतात. ज्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षा दिलेल्या असतील त्यांनी त्यांच्या मागच्या चुकांचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय त्यांना कळणार नाही की त्यांचे वीक एरियाज कोणते आणि त्यांनी कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे. असं तर मी सांगेल की 45 दिवसांमध्ये साधारणतः आपण 2 रिव्हिजन्स किंवा 2 रिडिंग प्लॅन करू शकतो. जे काही आपली पूर्वपरीक्षेसाठीची बुकलिस्ट आहे त्यांचे ते करत असताना PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं व्यवस्थित आपलं अनालिसिस झालं पाहिजे की आयोगाचे फोकस एरियाज कोणते आहेत प्रश्न विचारण्याचे, किंवा कुठे आपण चुकतो, आपण कमी पडतो, याचं जजमेंटसाठी प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकांना सोबत ठेवून साधारणतः 40-45 दिवसांचा प्रॉपर अभ्यासाचं नियोजन बनवणं, त्याच्यामध्ये करंट अफेअर्सला रोजचा भाग बनवता आलं तर ते चांगलं असणार आहे. त्यानंतर महत्वाचे विषय जे तुम्हाला स्कोरिंग वाटतात, प्रत्येकाला स्कोरिंग विषय वेगळे वाटतात, तर आपले जे स्ट्रॉंगर एरियाज आहेत त्याला स्ट्रॉंगर करणं आणि आपले जे वीकर एरियाज आहेत त्याला ऍव्हरेजवरती आणून ठेवणं ही स्ट्रॅटेजी पूर्वपरीक्षा क्लिअर करण्यासाठी खूप चांगली मदत करते की माझे जे स्ट्रॉंगर एरियाज आहेत त्याला मला अजून स्ट्रॉंगर करायचं आहे रिव्हिजनने आणि जे माझे वीकर एरियाज आहेत त्याला मला ऍव्हरेजला आणून ठेवायचं आहे. सो हे आपण आपल्याला याचं एक रफ आयडिया असली पाहिजे. नियोजन करताना एक विषय तुम्ही किती दिवसांमध्ये संपवणार आहात, आता आपण जेव्हा म्हणतो की 40-45 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रॅटेजी करायची आहे, तेव्हा एक विषय तुम्ही किती दिवसांमध्ये संपवणार आहात, तो कसा संपवणार आहात, याचं मायन्यूट प्लॅनिंग तुम्ही करणं अपेक्षित आहे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्या परीक्षेचा उलगडा आपोआप व्हायला लागतो असं एकंदरीत मी सांगेन. ओके मॅडम, थोडक्यात काय सांगाल, बुक लिस्ट संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर प्रॉपर पुस्तकं सांगा किंवा प्रॉपर पुस्तकांची यादी द्या असे बरेच विद्यार्थी म्हणत असतात. आता तुम्ही नुकत्याच राज्यसेवेतनं आता चांगला स्कोर तुमचा आहे, तर काय सांगाल मॅडम प्रॉपर बुक लिस्ट म्हणजे एका विषयाला एक चांगलं पुस्तक आपण जर सजेस्ट केलं तर मुलाखत बघणाऱ्या विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होईल. ओके, राज्यसेवा पूर्व जे आता 4 जूनला आहे त्याच्या अनुषंगाने मी बुक लिस्ट आपण एकदा डिस्कस करूया. तर सर्वात महत्वाचा विषय सर्व अस्पिरंटचा आवडता क्वालिटी असतो. क्वालिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे फार स्टँडर्ड सोर्स आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि बरेच लोक कोळंबे सरांचं पुस्तकही वापरतात. पूर्वपरीक्षेसाठी 2 पुस्तक चालू शकतात, मुख्य परीक्षे मात्र लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाला पर्याय नाही आहे. त्यानंतर पॉलिटीनंतर हिस्ट्रीचा विषय आहे, तर हिस्ट्रीसारख्या विषयाला सुद्धा समाधान महाजन सरांचं पुस्तक चांगलं आहे आणि 11वीचे जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत दोघं ते पुस्तक आपण स्टँडर्ड सोर्सेस मानू शकतो. त्यानंतर ज्योग्राफीसारख्या विषयामध्ये 16 सरांची पुस्तकं अनेक लोक वापरतात, तो एक प्रवाह आहे आणि ती चांगलीच पुस्तकं आहेत. आणि एक असं आहे की 11वीचे NCERTs पूर्वपरीक्षेला चालतात बऱ्याचदा राज्यसेवेला. सो 11वीच्या 2 NCERTs वरती पूर्वपरीक्षेचं काम आपलं होऊ शकतं.
सायन्स सारख्या विषयामध्ये सचिन म्हस्के सरांचं पुस्तक आणि स्टेट बोर्डचे पुस्तक यावरती आपलं चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतात गोष्टी. पर्यावरणला तुषार गोरपडे सरांचं पुस्तक आणि सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे चालू शकतं. आणि इकॉनॉमीचा पेपर त्याच्यामध्ये पण कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक यापैकी एक ही स्टँडर्ड बुकलिस्ट ठरवून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी ही बुकलिस्ट एकदा ठरवली की परत परत ती व्हेरीफाय करण्यापेक्षा त्या कंटेंटवरती त्या पुस्तकांवरती चांगला होल्ड आणणं परीक्षा दृष्टीने त्यांना जास्त सोपं जातं. रदर दॅन प्रत्येक पोस्ट होल्डरला तेच विचारणं की कोणते बुकलिस्ट वापरतात, कारण की हेच स्टँडर्ड सोर्सेस आहेत एकंदरीत. ओके मॅडम, टॉपिक आधी वाचावा त्यानंतर मागील प्रश्न बघावेत की मागील प्रश्न आधी बघून नंतर टॉपिक वाचावा, काय असावं साधारणतः? ओके यात पण एक आपण म्हणू शकतो की स्टँडर्ड अशी पद्धत नाही आहे, प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर माझी अशी होती की मी आधी कंटेंट वाचणार, म्हणजे पुस्तक वाचणार, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं प्रीएम्बलचा चॅप्टर वाचणार आणि तो वाचल्यानंतर त्याचे प्रश्न बघणार आणि परत एकदा चॅप्टरमध्ये ते आपण म्हणतो की अंडरलाईन करणार की हे पीवायक्यूज विचारलेले आहेत. सो प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, काही लोक आधी पीवायक्यूज करतात. सो मी म्हणेल की पद्धत महत्वाची नाही, पद्धतीचं आउटपुट फार महत्वाचं आहे की त्याच्यातून तुम्हाला तो विषय काय कळाला, त्या विषयावरचे प्रश्न कसे येतात, त्या प्रश्नाचा आवाका तुम्हाला समजला का हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण पीवायक्यू आणि कंटेंट म्हणजे पुस्तकातला कंटेंट याच्यामध्ये एक ब्रिज करायला लागतो त्यावेळेस आपला जर्नी सोपा होतो किंवा आपल्याला तो सब्जेक्ट सोपा जायला लागतो. सो पीवायक्यू आणि बुक रिडिंग या दोघी सायमंटेनियस इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या अस्पारांनी करायलाच हव्यात. ओके माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की ह्या ही एक मोठी प्रक्रिया आहे, पूर्व मुख्य मुलाखत साधारणतः 1-1.5 वर्षाची प्रक्रिया आहे आणि कुठल्याही टप्प्यावरती आपल्याला कमी मार्क्स आले तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ते बऱ्याचदा अभ्यास करताना असं होतं, नैराश्य येतं, कंटाळा येतो, तर मग अशा वेळेस सेल्फ मोटिवेशन खूप महत्वाचं असतं. मग तुमच्या बाबतीत असं कधी झालं का, तुम्हाला अभ्यास करताना असं कधी वाटलं का की अरे आता थांबूया, बस झालं? मग तुम्ही हे सेल्फ मोटिवेशन कसं ठेवलं आणि नवीन जे आता मुलं अभ्यास करतात त्यांनाही काय सांगाल की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण काय करू शकतो किंवा एखादा छंद वगैरे आपण जोपासू शकतो का की जेणेकरून कधी आपल्याला नैराश्य आलं तर त्या आपल्या छंदाच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती मात करू शकतो? तुमचाही छंद खूप चांगला आहे, तुम्ही डायरी वगैरे लिहितात, त्याच्याबद्दलही थोडक्यात सांगा मॅडम. हो, छंद फार महत्वाचा आहे, कारण की एमपीएससीचा किंवा कोणता पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी हा फार एका शेड्यूल रुटीनमध्ये स्वतःला ठेवत असतो आणि या प्रोसेसमध्ये बऱ्याचदा फेल्युअर्स पण येत असतात आणि मग जसे जसे वर्ष वाढतात तयारीचे तसं तसं आपल्याला एक आपल्या माइंडवरती एक प्रेशर असतं आणि गिल्ट मध्ये आपण जगतो. तर त्यावेळेस आपल्या स्वतःला काहीतरी एक छंद हवा की जो आपल्याला रिजनरेट करेल, आपल्याला नवीन एनर्जी देईल. तर प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असू शकतो, काहींना सिंगिंग आवडतं, डान्सिंग आवडतं, काही लोक पेंटिंग करतात, काहींना वाचनाचा छंद असतो. तर काहीतरी छंद आपल्याला असला पाहिजे. छंदामुळे काय होतं, आपण स्वतःशी एक रममान होतो आणि आपली जी काही मरवळ असते ती झटकण्यासाठी छंदाची फार मदत होते. आता माझा जो छंद होता तो मला सेल्फ मोटिवेटेड ठेवण्यामध्ये फार चांगला छंद होता. माझा छंद होता की डायरी रायटिंग. तर डायरी रायटिंगमध्ये काय व्हायचं की जेव्हा मी लो फील करायची तेव्हाही मी डायरी लिहायची की आज माझा अभ्यास चांगला नाही होते, मग नाही होत तर पुढे काय मी करू शकते. तर मला एकच उत्तर सापडायचं की जर आपल्याला या प्रोसेसमधनं बाहेर पडायचं आहे तर अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये. तर मग मला मी डायरीमध्ये लिहिल्यामुळे मला ते कळायचं की माझं परत उत्तर हे अभ्यासाजवळच येऊन थांबतंय. मग मला ते फार क्लॅरिफिकेशन भेटायचं की मी अभ्यासच केला पाहिजे तरच माझी याच्यातून सुटका होईल. तर सेल्फ मोटिवेशनसाठी मला डायरीने फार मदत केली. किंवा कधीतरी मी एखादी परीक्षा पास झाली छोटी मोठी तर मी तेव्हा डायरीत लिहायची, तेव्हा सेल्फ ॲप्रिसिएशन करायला पण मला डायरी मदत करायची की तू एक्झाम पास झाली आहे तर तू स्वतःला ॲप्रिशिएट कर, इतकी कॉम्पिटिशनमध्ये तू पुढे गेली आहेस. तर डायरी दोन वेळे ॲक्ट करते, जेव्हा तुम्ही तुम्हाला गरज असते मोटिवेट करण्याची तेव्हा मोटिवेट पण करते. आणि कधी कधी आपण फार हाय क्लासमध्ये असतो, हाय क्लासमध्ये की सगळं छान चालू आहे छान चालू आहे, तेव्हा डायरी आपल्याला पण सांगते की नाही हे सफिशियंट नाही आहे, स्पर्धा फार मोठी आहे तर तुला फार सिन्सिअरली आणि कन्सिस्टंटली टिकून राहायचं आहे. सो माझी जी हॉबी होती डायरी रायटिंग ती मला फार सपोर्ट करायची. आणि ओव्हरऑल अस्पायरंट फेजमध्ये प्रत्येकाने डायरी मेंटेन करावी असं माझं व्यक्तिगत मत आहे की त्याच्यामध्ये आपलं अभ्यासाचं नियोजन असेल, आपल्या चुका असतील, आपला पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन असेल याबद्दल एक लेखाजोखा असला पाहिजे. सो हे म्हणजे डायरीचा छंद फार हेल्प करतो. आणि मी वेगवेगळ्या माध्यमातून पण मुलांना फार सांगत असते की तुम्ही डायरी लिहा, डायरी रायटिंगचे बरेच फायदे आहे. आणि मी स्वतः पण विद्यार्थ्यांना डायरी लिहिण्यासाठी मोटिवेट करते. तर माझा स्वतःचा टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याचं नाव सुद्धा मी डायरीवरच ठेवलेलं आहे की आयुष्याच्या डायरीतून. तर आयुष्याच्या डायरीतून काय की अस्पायरंट फेजची एक वेगळी डायरी आणि आयुष्याची एक वेगळी डायरी, पण डायरी हेल्प करते आपल्याला लाईफमध्ये पण आणि परीक्षेमध्ये पण. सो प्रत्येकाला छंद असावा काहीतरी नक्कीच. ओके मॅडम, एक वेगळा प्रश्न माझा असा आहे
की आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली महिला खूप अग्रेसर आहेत, पण आजही आपण थोडस ग्रामीण भागाच्या दृष्टीने विचार केला तर अनेक मुलींमध्ये अधिकारी होण्याची क्षमता आहे किंवा त्या अगदी युपीएससीत नाही पोस्ट काढू शकतात, फक्त त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी आहे किंवा त्यांना त्यांच्या घरातून पाहिजे तो सपोर्ट होत नाही. तर आता ही मुलाखत पालकही बघतात आणि विद्यार्थी बघतात, तर काय सांगाल अशा ग्रामीण भागातल्या मुलींना तुम्ही विशेषतः काय संदेश द्याल आणि त्यांच्या आई वडिलांना पण काय संदेश द्याल किंवा ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या सासू सासऱ्यांना काय संदेश द्याल? खूप चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती मला बोलायला नेहमीच आवडतं. मी सांगेल की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल फार आहे, पण बऱ्याचदा संधी जे आपण म्हणतो इंडिया वर्सेस भारत यामध्ये बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फटका बसतो. तर मी त्यांना एक सांगेल की न्यूनगंड बाळगला नाही पाहिजे आपण कोणत्याच टप्प्यावरती आयुष्याच्या. म्हणजे मी स्वतः सुद्धा 8वीपर्यंत ग्रामीण भागात शिकलेली होती आणि त्यानंतर अगदी एकदम शहरात आल्यावरती मी थोडी बुजरी झाली होती, पण एका काळानंतर मला कळालं की ग्रामीण शहरी असं काही नसतं. सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुमचा परफॉर्मन्स, तुम्ही कुठल्या कोणत्या बॅकग्राऊंडचे आहात, कोणत्या कंडिशन्समधून आलेले आहात, यापेक्षा महत्वाचं काय आहे तुम्ही परफॉर्म कसं करता. मग मी म्हणेल की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रगती संधी शोधल्याच पाहिजे. ते ज्या बॅकग्राऊंडमधून बिलॉंग करतात किंवा त्यांना काही बेसिक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो तो त्यांनी केला पाहिजे, कारण की एकदा ते संघर्षात ते पुढे आले की ते एक्झाम्पल सेट करत असतात काहीतरी चांगलं. आज आपण बघतो की जे ग्रामीण भागातले विद्यार्थी पुढे येतात ते समाजासाठी खूप चांगले एक्झाम्पल्स म्हणून काम करत असतात, त्यांच्यातनं मोटिवेट होत असतात बाकीचे लोक. सो त्यांनी नक्की पुढे आलं पाहिजे. ग्रामीण मुलींना सुद्धा सांगेल की थोडा स्ट्रगल त्यांना जास्त करावा लागतो, बट तो त्यांनी नक्की केला पाहिजे, कारण की एकदा त्यांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं केल्यानंतर त्या समाजाला एक चांगला मेसेज त्याच्यातून मिळत असतो आणि त्यांची सुद्धा सामाजिक आर्थिक प्रगती होत असते. आणि ग्रामीण भागातल्या पालकांना सांगेल मुलींच्या पालकांना की मुलींना शिकवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. एक आपला समाज जो आहे की फार टिपिकल पद्धतीने मुलींकडे बघणार की लग्न आणि मग त्याच्यानंतर लवकर त्यांच्यावरती जबाबदारी आई वडील कमी करायला बघतात, तर असा अप्रोच नाही ठेवला पाहिजे. त्यांच्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे, त्यांच्या पंखात जे काही बळ आहे ते आपण त्यांना दिलं पाहिजे, संधी त्यांना आपण अव्हेलेबल करून दिल्या पाहिजे पालकांनी सुद्धा. आणि गृहिणींसाठी किंवा मॅरिड महिलांसाठी पण मी हे सांगेल की आजकाल एमपीएससीच्या निकालामध्ये खूप अशा महिला आहेत की ज्या लग्न झाल्यानंतर निकालामध्ये चमकतात. सो असं काही नसतं की लग्नाआधीच रिझल्ट शक्य होणार, लग्नानंतरही सिलेक्ट रिझल्ट येतो आणि त्यांच्या फॅमिलीने त्यांना तसा सपोर्ट केला पाहिजे. आणि कुठेही न्यूनगंड बाळगला नाही पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुमचा परफॉर्मन्स हे सगळ्यात तुमचं मोठं वेपन आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की तुमचं डेडिकेशन आणि तुमचा परफॉर्मन्स हे तुमचे वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, ते आपण व्यवस्थित पद्धतीने वापरले ना तर आपण समाजासाठी खूप चांगले एक्झाम्पल्स देत असतो. त्याच्यामुळे आपण नेहमी आत्मविश्वासाने सगळ्या संधीचं सोनं करायला पाहिजे असंच मी त्यांना सांगेन. खूप महत्वाचा आणि मोलाचा संदेश मॅडम आपण या माध्यमातून दिला. खरं तर आता ग्रामीण आणि शहरी हा फरक आता पुसत चाललाय. खरं तर इंटरनेटच्या सगळ्या सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध आहेत आणि इंटरनेटमुळे युट्यूबमुळे हे जग खूप जवळ आले आता, त्यामुळे आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये किंवा पुण्यात जाऊनच अभ्यास केला पाहिजे असंही आता काही राहिलेलं नाही. बरं, याबद्दल थोडक्यात आपण सांगा, काय सांगा? येस, आता टेक्नॉलॉजीमुळे फार गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही अभ्यास करा, फक्त अभ्यास करत असताना तुमची दिशा योग्य असली पाहिजे. आजकाल यूट्यूब असेल, टेलिग्राम असेल, याच्या माध्यमातून खूप मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळतं सगळ्याच आपण म्हणू शकतो प्लॅटफॉर्म्सवरनं. ते विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे, फक्त त्या ज्ञानाच्या सागरामध्ये तुम्ही हरवले नाही पाहिजे लक्षात घ्या. आपल्याला परीक्षा सोपी करायची आहे याचा आपल्याला पूर्णतः त्याची जाणीव पाहिजे. तुम्ही योग्य ठिकाणाहून योग्य मार्गदर्शन परीक्षेसाठीचं घेतलं तर तुम्ही अगदी कुठेही अभ्यास करू शकतात. परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातच गेलं पाहिजे असा काळ आता राहिलेला नाही आहे. तुम्ही गावाकडे राहूनही अभ्यास करू शकतात, पण तुम्ही योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता विविध टेलिग्राम चॅनल्सच्या माध्यमातून विविध टॉपर्स मार्गदर्शन करत असतात. म्हणजे मीही सांगितलं की मीही माझं स्वतःच्या टेलिग्राम चॅनलमध्ये गायडन्स करते. तुम्ही योग्य ठिकाणाहून मार्गदर्शन घ्या, सेल्फ मोटिवेटेड रहा आणि डेडिकेटेड रहा. जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ अभ्यासाची तयारी करतात तेव्हा तुम्ही त्या तयारीला न्याय देतात की नाही हे वेळोवेळी चेक केलं पाहिजे. मग ते तुम्ही डायरी लिहून चेक करू शकतात किंवा परीक्षेतल्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही चेक करू शकतात. सो हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कसा अभ्यास करतात हे फार महत्वाचं आहे कुठे करतात यापेक्षा. बरं मॅडम, मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आपण जात असताना मी एक अजून प्रश्न विचारेल. खरं तर सध्या अभ्यास करण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पण ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला थोड्याशा डिस्टर्ब पण करणाऱ्या आहेत, जसे की अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी. तर काय सांगाल मॅडम अगदी स्पष्टपणे की यश मिळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? येस, खूप चांगला प्रश्न आहे.
डूज आणि डोंट्स यामध्ये आपण बोलूया. कारण की बऱ्याचदा कसं होतं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, जे पूर्ण वेळ तयारी करतात त्या विद्यार्थ्यांचा तर बऱ्याचदा हा प्रॉब्लेम होतो की डूज पेक्षा तर डोंट्स मध्ये जास्त अडकलेले असतात. की आता जसं तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केला, तर सोशल मीडियाची आवश्यकता नाही आहे तयारीच्या काळामध्ये, बट आपले आपण एज पॅरेंट्स बऱ्यापैकी सोशल मीडियाच्या ट्रॅकमध्ये अडकलेलो असतो. सो डोंट्स मध्ये मी सांगेल की सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहिले पाहिजे, फार सिलेक्टिव्ह राहिले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट डोंट्स मध्ये अशी की फ्लडेड इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक व्यक्ती गायडन्स करायला इगर आहे, पण तुम्हाला कोणाला ऐकायचं आहे आणि ते कितपत ऐकायचं हे तुमच्यावरती आहे. सो नॉलेजच्या सागरामध्ये आपल्याला हरवायचं नाही, हे पण एक डोंट्स मध्ये एक मुद्दा येतो. आणि आपण म्हणतो ना की डूज मध्ये काय महत्वाचं, तर प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. तयारीच्या काळामध्ये तुम्ही अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित करणं, ते इम्प्लिमेंट करणं म्हणजे प्लॅनिंग पेक्षा जास्त महत्वाचं आहे. एक्झिक्युशनला आहे, इम्प्लिमेंटेशनला आहे. सो आपण खूप नियोजनाने अभ्यास केला पाहिजे. डिसिप्लिन शेड्यूलमध्ये आपल्या डिसिप्लिन पाहिजे. जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ तयारी करतात तेव्हा आपण आपल्या ऐनउमेदीची काही वर्ष या प्रक्रियेला दिलेली असतात, तर ती आपण डेडिकेटेडली त्याच कारणासाठी वापरली पाहिजे. बऱ्याचदा आपण पूर्ण वेळ तयारी करत असतो तेव्हा आपण स्वतःला ग्रँटेड घेतो, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला ग्रँटेड घेतात की प्रत्येक सणावारांना जाणं, लग्न समारंभांना जाणं, तर आपल्याला योग्य वेळी नाही पण म्हणता आलं पाहिजे. तर तेव्हा आपण फोकस्ड राहतो, आणि फोकस्ड राहणं, डिसिप्लिन राहणं आणि कन्सिस्टंट राहणं हे डूज मध्ये येतात. आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते आपण केलं पाहिजे. सो मी म्हणेल की सोशल मीडियाचा आपण एक वापर खूप संयत वापर केला पाहिजे आणि नियोजनाला महत्व दिलं पाहिजे. आपले आजूबाजूचे मित्रमैत्रिणी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ते सुद्धा सिन्सिअर आहेत का हे चेक केलं पाहिजे. म्हणजे अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीचे फार अभ्यासच करण्याची इच्छा असते, बट त्याला आजूबाजूचं इन्व्हायरमेंट असं मिळतं की त्याने जास्त अभ्यास केला त्याला त्याला चिडवलं जातं. तर आपण आपली इकोसिस्टीम व्यवस्थित निवडली पाहिजे या तयारीच्या काळामध्ये. आणि डिसिप्लिन आणि रुटीन तुमचं व्यवस्थित फॉलो झालं पाहिजे की किती कन्सिस्टंटली तुम्ही अभ्यास करता. सातत्य तुमच्या अभ्यासामध्ये नसेल तर तुम्हाला हा जर्नी जड जाणार आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव हवी. तर हे छोटे मोठे मुद्दे आहेत, त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि त्याचा वेळोवेळी ट्रॅक घेतला पाहिजे की या सगळ्या पॅरामीटर्सवरती मी कुठे आहे. तर हे मला वाटतं साधारणतः खूप महत्त्वाचा संदेश मॅडम आपण दिला की नेमकं अभ्यासाच्या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या टाळल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या बाबतीतही आपण खूप चांगलं सांगितलं की जेवढं त्याचा वापर करणं आवश्यक आहे तेवढाच करून बाकी आपण ते टाळलंही पाहिजे. आणि हे ज्याला जमेल तो नक्कीच ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि यशस्वी होईल. ओके मॅडम, खरं तर आज या मुलांना खूप सुंदर पद्धतीनं सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली. याचा फायदा भावी काळामध्ये जे प्रशासनात जाऊ इच्छित आहेत त्यांना नक्कीच होईल याची मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. खरं तर आपण खूप चांगलं लिहितात, म्हणजे आपण कवी आहात, लेखक आहात आणि आता आपण उपजिल्हाधिकारी झालाय, त्यामुळे महाराष्ट्र शासनामध्ये एक संवेदनशील अधिकारी आपल्याला प्राप्त झालाय. याचा नक्कीच फायदा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी मी आपण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजची मुलाखत थांबवतो. खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आणि सर्व तमाम विद्यार्थ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि खूप छान तयारी करा परीक्षेची. भेटूया नक्कीच. थँक्यू. थँक्यू.